हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तर आषाढी एकादशीचे हे व्रत सर्वात व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. आषाढी एकादशीचे हे व्रत केल्याने आपल्याला श्रीहरी विष्णूचे म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक माणसे आषाढी एकादशीचं व्रत करतात, परंतु हे जे व्रत करत असतानाच आपण आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी वेगवेगळे उपाय पण करत असतो. तर आज आपण आषाढी एकादश म्हणजे सर्वात उपासामधला एक मोठा असा दिवस, आणि ह्या दिवशी आपण असे वेगवेगळे तोडगे म्हणा किंवा उपाय करत असतो, ज्यामुळे आपल्याला हव्या त्या इच्छा आपल्या पूर्ण होतात. तर सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे आपल्याला एक तुळशीचा असा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये असलेलं 18 विश्व दारिद्र्य, जे 7 पिढ्या जे दारिद्र्य जात नाही किंवा अशा इच्छा ज्या आपल्या पूर्णच होत नाही, तर त्या सध्या आपल्या पूर्ण होतील. तर त्यासाठी काय साहित्य लागणार आहे, विधी कशी करायची आहे, कोणते मंत्र म्हणायचे, तर मी सगळं तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरामध्ये जर श्रीहरी विष्णूचा फोटो पाहिजे, जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो नसेल, मूर्ती नसेल, तर तुम्ही आपला विठ्ठल म्हणजेच आपल्या पांडुरंगाची मूर्ती किंवा पांडुरंगाचा फोटो तरी असायला पाहिजे. तोही जर नसेल तर बाळकृष्णांचा मूर्ती किंवा फोटो हा आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असतो. तर ह्या तिन्ही फोटोपैकी किंवा तिन्ही मूर्त्यांपैकी आपल्याला कोणत्या पण एका देवाची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लागणार आहे तुळशीपत्र आणि श्रीहरी विष्णू नामावलीचं एक पुस्तक मिळतं, ते सध्या आपल्याला लागणार आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा श्रीहरी विष्णूचं जे पुस्तक आहे, जे आपल्याला दुकानामध्ये कोणत्याही मार्केटमध्ये मिळतं, ते आपल्याला आणायचं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे विष्णू सहस्त्र नामावली किंवा विष्णू सहस्त्र नाम. तर हे पुस्तकामध्ये विष्णूचं किंवा श्रीहरी विष्णूंचे 1000 नावे आहेत. तर हे पुस्तक आपल्याला घेऊन यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे श्रीहरी विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती. ती जर तुमच्याकडे नसेल तर विठ्ठलाची किंवा पांडुरंग, दोन्ही पण एकच आहे आपण काही पण म्हणतो, तर पांडुरंगाचा आपल्याला फोटो घ्यायचा आहे. फोटो नसेल तर मूर्ती तर असायलाच पाहिजे. तर ती जर नसेल आपल्या घरी तर सगळ्यांच्याच घरामध्ये किंवा देवघरामध्ये छोटा बाळकृष्णाची मूर्ती असते, तर ती घ्यायची आहे. तर ह्या तिन्ही मूर्त्यांपैकी तुम्हाला एक मूर्ती किंवा फोटो जे काही असेल ते घ्यायचं आहे. त्याची यथासांग तुम्हाला पूजा करायची आहे, त्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे. ते झाल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लागणार आहे तुळशीपत्र, कारण हा उपाय आपण तुळशीपत्रापासूनच करणार आहोत. तर हा उपाय खूप प्रभावी आहे, नक्की करून पहा. तर त्यासाठी तुम्हाला तुळशीपत्र घ्यायची आहे. तर तुम्हाला घ्यायची आहेत 1000 तुळशीपत्र. तर 1000 तुळशीपत्र ही भरपूर ठिकाणी उपलब्ध पण होतात किंवा काही ठिकाणी उपलब्ध नाही होत, तुम्ही विकत आणू शकता. किंवा घरी झाड जर असेल तर 1000 नसेल निघत तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जेवढी तुळशीपत्र मिळतील तेवढी घ्या. 1 घ्या, 5 घ्या, 9 घ्या, 11 घ्या, निदान 21, कितीही घ्या. 1 असेल तरी पण चालेल. पण काय करायचं आणि पूजा कशी करायची मी नक्की सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर तुम्हाला जर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगणार आहे 1000 तुळशीपत्र जर तुमच्याकडे तुम्हाला उपलब्ध जर झाली तर त्याची पूजा कशी करायची. तर सगळ्यात पहिल्यांदी 1000 तुळशीपत्राचं सांगते मी. तर एक तुळशीपत्र हातामध्ये घ्यायचं, श्रीहरी विष्णूचं जे नाव आहे, श्रीहरी विष्णू नामावलीमधलं पहिलं नाव बोलायचं, आणि ते बोलल्याच्या नंतर आपल्या हातातलं तुळशीपत्र श्रीहरी विष्णूच्या चरणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर दुसरं तुळशीपत्र घ्यायचं, श्रीहरी विष्णू नामावलीमधलं विष्णू सहस्र नामावलीमधलं दुसरं नाव बोलायचं. ते बोलल्याच्या नंतर ते जे दुसरं तुळशीपत्र आहे ते सध्या आपल्याला अर्पण करायचं आहे. तिसरं घ्यायचं, तिसरं नाव बोलायचं, नंतर तिसरं तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे. असं करत करत तुम्हाला 1000 तुळशीपत्र एक हातात घेऊन 1000 नावं बोलायची आहेत, आणि नंतर शेवटी ती श्रीहरी विष्णूच्या चरणी आपल्याला ती अर्पण करायची आहेत. म्हणजेच आपल्याला श्रीहरी विष्णूच्या चरणी तुळशीच्या जे पत्र आहे तुळशीपत्राचा अभिषेक करायचा आहे. तर आता जर तुमच्याकडे 1000 तुळशीपत्र नसतील
तर एक असेल, 5 असेल, 11 असतील, कितीही असो, मी फक्त तुम्हाला समजून सांगते. जर तुमच्याकडे 11 तुळशीपत्र असेल तर सेम तसंच करायचं. पहिलं तुळशीपत्र हातात घ्यायचं, विष्णू सहस्रनामावलीमधलं पहिलं नाव बोलायचं, त्यानंतर ते तुळशीपत्र आपल्या ज्या विष्णूच्या चरणी अर्पण करायचं आहे, त्यानंतर दुसरं घ्यायचं, तिसरं घ्यायचं, सगळे घ्यायचे असे 10 घ्यायचे. त्यानंतर जे शेवटचं तुळशीपत्र राहतं म्हणजे 11वं तुळशीपत्र, ते हातात घ्यायचं आणि 11व्यापासून ते 1000 तुळशीपत्रापर्यंत, म्हणजे जे श्रीहरी विष्णू मधले नामावली मधले जेवढे काही नावं आहेत ते आपल्याला पूर्ण अशी बोलायची आहेत त्या 11व्या तुळशीपत्राला. आणि नंतर ते 11वं तुळशीपत्र आपल्याला श्रीहरी विष्णूच्या चरणी अर्पण करायचं आहे. म्हणजे तुळशीपत्र जरी कमी असले तरी पण विष्णू सहस्र नामावलीमधले आपल्याला 1000 नामं घ्यायची आहेत, म्हणजेच आपल्याला त्याचा अभिषेक करायचा आहे. किंवा तुमच्याकडे एक जरी तुळशीपत्र असेल तर 1 तुळशीपत्र हातात घ्यायचं, सगळ्यात सोपं 1 तुळशीपत्र हातात घ्यायचं, विष्णू सहस्र नामावली पूर्ण A to Z 1000, म्हणजे पहिल्यापासून ते शेवटचे 1000 नाव, विष्णूंचे नावं घ्यायची, ते हातात घ्यायचं, नंतर ते अर्पण करायचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुळशीपत्रांचा अभिषेक घालायचा आहे श्रीहरी विष्णूंना. आता मी जसं म्हटलं तसं, जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूचा फोटो नसेल तर विठ्ठलाच्या फोटोला अर्पण करा, विठ्ठलाच्या नसेल तर बाळकृष्णाच्या अर्पण करा. पण ही सेवा जर तुम्ही मनोभावे केली तर तुम्हाला जे काही 18 विश्व दारिद्र्य असेल, 7 पिढ्यांचं जे काही दारिद्र्य असेल ते सगळं निघून जातं, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि हा उपाय खूप प्रभावी आहे, नक्की करून पहा. तर फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला हा तुळशीचा उपाय? तर हा उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी नक्की करा, तुम्हाला नक्कीच याचं फळ भेटणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.